रामकृष्ण हरि आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे आता बघा एक तुम्हाला वनस्पती दाखवतो आहे आता बघा ह्याच्यामधून आधी झाडाची ओळख करून घ्या हे बघा असे असे पान राहते जा तर आता ही लय महत्त्वाची वनस्पती आहे आयुर्वेदामध्ये बी आता बघा हे पांढऱ्या कामुनेचं झाड आहे कामोन्या म्हणतात काही ठिकाणी तर पांढऱ्या कामोन्या असे बघा असे कसे सुंदर फुले आहेत बघा हे असे फुलं लागतात असे पानं लागलेले आहेत तर कामुने म्हणतात काही का ठिकाणी ह्याच्यामधून दोन वनस्पती असे आहेत एक काळे आणि एक लाल आता हे काळ्या कामुन्याचं आहे आणि एक दुसरे एक लालमधून निघतं बघा इथे पिकलेले फळं बघा इथं असे इथं असे पिक फळं पिकलेले आहेत बारकी बारकी आणि ह्या फळामध्ये मध्ये बी राहते भरपूर बघा हे बागामध्ये खाली पिकले तर फळं झाड छोटंच असतं ही गायले झाड मोठं होत नाही पण ह्याच्यापासून अमृतासारखं काम करतं ही तर काय काम करतं बाबा आता ते औषधाची माहिती करून घेऊ तर कावीळ झालेला असला कोणाला का वेळामध्ये बी ह्याचा रस काढून देतात सकाळ संध्याकाळ असं तर तुम्ही सात दिवस देत आहे तर कावीळ कसला जरी पांढरा ते चार प्रकार असतात पांढरा काळा आणि हळदीसारखा असे दोन चार प्रकार असतात तर काही वेळेला काय होतं सुरुवातीला ताप येतो हातपाय दुखतेत ते लोकाली माहितीच आहे काही लोकाली नकामध्ये पिवळसर येतो तर ह्याचा जर तुम्ही रस काढून घेत आहे एक पाच सात दिवस सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी तर सगळे का वेळ तुमचा राहणार आहे दुसरं पण जलोदर जलोदरमध्ये काय होत राहतं पोट फुगलं जातं पोट फुगून मध्ये पाणी होतं आणि पाणी एकदा झालं की पोट ते प्रत्येक महिन्याला पाणी काढायची सवय लागते मग त्याच्यात जर ह्याच्यात तुम्ही त्या जेलोदरला तर ते ह्याचा रस काढून तर तुम्ही देता अगर रस नाही भेटला त्याचं वनस्पती घरी आणून ठेवायच्या घरी आणून ठेवायची आणि ह्याचा काढा करायचा मुठभर ह्याचा सगळं पंचांग घ्यायचं मुळीसहित उपटून आणून देऊन ठेवायचं एक मुठभर ह्याचा पाला घेऊन चार कप पाण्यामध्ये चांगला उकळायचा चार कप पाण्यामधून जेव्हा दोन कप पाणी राहील दोन कप पाणी राहिलं ते पुन्हा गाळून प्यायचं आपलं चहा गाळल्यासारखं तर जलोदरमध्ये जर किती बी मोठं पोट फुगलेलं असू द्या तर सगळं तुमचं त्याच्यामध्ये फायदा होणार आहे जलोदरचं पोट उतरणार आहे तर जलोदर राहिलं आहे दुसरं असं परत तिसरं एक औषध सांगतो तुमची दाढ दुखायलेली असली जर दाढ दुखायलेली असली तर ह्याचा रस काढायचा आणि कानात टाकायचा तुमची कसली जरी दाढ दुखायली असली तरी कानातले किडे मधल्यामध्ये मरून जाते तर चार चार थेंब टाकायचा आणि दहा मिनटं झोपायचे तसंच कानात रस टाकून तर किडे मधल्यामध्ये सगळे मरून गेले की दोनदा दोन तीन दिवस टाकायचे सकाळ सकाळी दोन तीन दिवस जर तुम्ही काना तर ह्याचा ता रस टाकताय तर तुमची दाढ दुखायची राहणार आहे दाडातले किडे मरून जाणार आहेत दाढ काढायला बी डो दाढ काढल्यानंतर डोळ्याची पावर कमी होत असते म्हणजे डोळ्याच्या ना दाताच्या शिरा एकच असतात तर दात काढल्यानंतर डोळ्याची पावर कमी होती जास्त ही जर काही दिवस करताय तुम्ही उपयोग तर तुम्हाला दाढदुखी बसून बी मुक्ती मिळणार आहे दाढ दुखायची झालं पुन्हा जनावराचं एक साठी एक लय महत्त्वाचं औषध आहे जनवराला चालतंय तर जनावराला काय करते समजा पायाला किडं पडलं पायाला काय लागलं ला आहे ला ला, नक्कीला कुठं गुडघ्याला लागलं आहे तिथं आळ्या पडायला लागल्यात ला ला ला। अगं जखम जास्त वाढत गेली आणि त्या जखमीतून आळ्या राहिल्या गेल्यात आणि मध्ये जर जखम सरत झाली आणि आळ्या काय कशाने मरणात तर हे त्या टायमाला काय करते काळ्या काळ्या कपडेत किंवा लाल कपडेत ह्याचा मुडभर पाला घ्यायचा बांधायचा आणि ज्या जनावराच्या जा गळेत बांधायचा तुम्ही जर का गळ्यात जा गळेत बांधताय ना ज्या जखमीवर ह्याचा पाला चुर सुर, सुर। चुर चुरगळून जर लावताय संध्याकाळी तर असं जर दोन चार रोज करताय तर पायातले इथले जनावरला कुठं जरी किडे पडलेले असले सगळे किडे मरून जाणार आहेत किडे मेरून गेले की जखमाला तुम्ही जर जसं ही पाला लावित जायचे तिथं स्वतः करायचा हातावर स्वतः करून तिथं बांधून हळद टाकून द्यायचा बांधून असं किती बी जखम अशी मोठी तर जनावराची जखम राहणार आहे जनावराच्या जखमीसाठी एक नंबर औषध आहे तर बघा ही एवढं लहानपणी ह्याचे लालफळं लाल फळं खायला आंबट खरड तुरड जर दोन तीन प्रकारची चव लागते चांगले फळं लागतात खायला तर ही असे वनस्पत्या संग्रहाणी केली पाहिजे बी सासून बी लावलं पाहिजे हिवरचीवर आता काय होईल त्यांनाशी एक औषधे येईल त्यांनी हे झाडं कमी कमी होत चाललेत तर कमी आपल्याला ही अमृतासारखे काम देणारे वनस्पतीपासून आपण दूर चाला तर ह्याच्यापासून आपल्याला खूप असा मोठा फायदा होणार आहे वनस्पतीचा तर काही ठिकाणी औषध मारताना सध्या काही जे महत्वाच्या वनस्पती आहेत ह्यांच्यावर औषध नाही मारलं पाहिजे हे वाचविला पाहिजे आता त्यांना नाशिकापासून तर ही बघा असे हे कामुन्याचं झाड म्हणते त्याला कामुन्या म्हणते काळी कामोन्या आणि लाल कामोन्या असे दोन कामुण्याचे झाड आहेत बघा अशी दोन तीन वनस्पती आहेत लिव्हरला एखादा कुणी दारू पिऊन पिऊन लिवर जर स्ट्रॉंग झाला लिवर किडण्या खराब झालेल्या आहेत डॉक्टरमध्ये त्याचा दारू पिऊ नका लिवर किडण्या दारू पिऊन पिऊन जास्त पिण्यानं लिवर किडण्यात इन्फेक्शन येतं तर त्या टायमाला काहीच औषध काम करीत नाही त्या टायमाला काय करायचं ह्याचा रोज रस जर तुम्ही अर्धा कप घेत आहे एक टायमाला बी तर तुमच्या लिवर किडण्या ही दोन्ही पण एकदम साफ होऊन मूत्रल म्हणजे लघी साफ होऊन सगळं लगी, लगी वाटतं काय जे किडण्या आहे ती होऊन जखम मधली मधली राहून तुमच्या लिवर किडण्यास किती जरी डॅमेज असल्याशिवाय दारू पिऊन पिऊन तरी पण हे क्लिअर करणार आहेत आणि एकदा क्लिअर झाले की परत दारू प्यायची बंद करा जास्त दारू प्यायची नाही थोडी प्यायची मापात आपल्याशी जरी पिलं तरी जास्त पिलं का लिवर किडनीवर लोड येतो लिवर किडण्या खराब व्हाव्या लागतात त्याच पाहिजे लिवर किडण्या जरी डॉक्टर म्हणलं तर ह्या वनस्पतीचा वापर करा दुसरे कुठलेच औषधं घेऊ नका घेऊन बघा दहा बारा दिवस ह्याला काय करायचं की जर झाडं भेटले तुम्हाला आहे सगळे झाडं उपटायचे पंचांगनासहित बी काढून बी तुम्ही आणि कुठेतरी लावू शकता कारण बी कुठेतरी लावलं तर आणि वर्षीत आपले झाडं बेटणार आहेत त्याच्यामुळे बी ए, बी आलेल्या बी बाजूला काढून वनस्पतीचं सगळं हे पावडर करून रोज दोन चमचे चार कप पाण्यामध्ये ह्याचा काढा करून जर घेता ये तर लिवर किडन्या डॅमेज झाल्या दारू पिऊन पिऊन अशक्त पण आहे त्या किडनीला नीट करत नाहीत तर हे सगळं त्याच्यापासून क्लिअर होत चालणार आहे ते असे काम झाड आहे रामकृष्ण हरे आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा दुसऱ्याला व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरे माऊले